नमस्कार, जादुई विचार या व्हिडिओ सिरीजमधील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जादुई विचार आहे, तुमच्या यशाच्या मार्गातील ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते तिच्या समोर न थांबता तिच्या डोक्यावर स्वार झाला तरच तुमची भीती नाहीशी होते. यश ही अशी गोष्ट आहे जी सर्वांना हवी अशी वाटते, मात्र यश संपादन करण्यासाठी ज्या गोष्टी कृती करायला हव्यात ते करायला मात्र खूप कमी लोक तयार असतात, आणि त्यामुळेच कोणतेही क्षेत्र घेतले तर त्या क्षेत्रात खूप कमी लोक यशस्वी झालेले असतात. प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या कृती करणे गरजेचे असते. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे यश संपादन करण्याच्या मार्गातील अडचणींवर मात करणे. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या मार्गात अनेक छोट्या मोठ्या अडचणी समस्या येतात, व अशा अडचणींना घाबरून अनेक जण एकतर प्रवास तिथेच थांबवतात किंवा अगोदरच अशा संकटांचा अडचणींचा विचार करून यशाच्या मार्गावर जाण्याचे टाळतात. यशाच्या दिशेने वाटचाल करताना मार्गात अडचणी संकटे ही येतातच, व त्यांची भीती वाटणे हे साहजिकच नैसर्गिक आहे. मात्र अशा भीतीवरती आपण विजय मिळवू शकतो. त्यासाठी मार्गात येणाऱ्या अडचणींकडे केवळ बघत राहिलो तर त्याविषयीची भीती अधिक वाटत राहते. अशा वेळी ज्या कृतीची आपल्याला भीती वाटते तिला समजून घेऊन प्रत्यक्षात ती कृती करायला आपण जेव्हा सुरुवात करतो, म्हणजेच आपण आपल्या संकटासमोर केवळ उभे न राहता त्या संकटांच्या डोक्यावरती स्वार होतो, अशा वेळी हळूहळू आपल्या मनातील त्या कृतीविषयीची भीती नाहीशी होऊ लागते, व त्या समस्येवर मात करून आपण पुढे मार्गक्रमण करू लागतो. काही वेळा तर आपल्या यशाच्या मार्गातील विशिष्ट प्रकारची संकटे येतील असे आपल्याला वाटत असते, मात्र अशी संकटे केवळ आपली कल्पना मात्र असतात. प्रत्यक्षात कृती करताना तशी संकटे अडचणी येतीलच असे नाही. त्यामुळे अनेकजण अशा काल्पनिक भीतीपोटीच एखाद्या कामाला सुरुवात करण्यापासून दूर राहतात. त्यामुळे जोपर्यंत आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करत नाही व ती कृती करताना अडचणी आपल्या मार्गात येत नाही, तोपर्यंत अगोदरच अडचणी आपल्या कल्पनेत उभ्या करणे ही देखील एक प्रकारची यशाच्या मार्गातील अडचणच आहे. त्यामुळे अशा कल्पना मात्र असणाऱ्या व प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी यांचा जोपर्यंत आपण सामना करत नाही तोपर्यंत त्याच्यातून कसे बाहेर पडावे किंवा कसा मार्ग काढावा हे आपल्याला समजणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे एकदा का तुम्ही यशाच्या मार्गातील अडचणींचा सामना करायला शिकला की तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या जीवनातील यशाच्या मार्गातील अडचणींची समस्यांची भीती वाटू नये असे वाटत असेल तर त्या संकटांच्या समोर केवळ त्याच्याकडे बघत उभे न राहता त्या संकटांच्या डोक्यावरती स्वार होणे म्हणजेच त्या समस्येचा सामना करणे आवश्यक आहे, व अशा वेळीच तुमची भीती नाहीशी होते व त्या संकटावर तुम्ही मात करून यश मिळवू शकता. म्हणूनच आजचा जादुई विचार आहे, तुमच्या यशाच्या मार्गातील ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते तिच्या समोर न थांबता तिच्या डोक्यावर स्वार झाला तरच तुमची भीती नाहीशी होते. अशाच नवीन जादुई विचारासोबत पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.